नमस्कार मंडळी गॉसिपगर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजची पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे जसं मी काल नेगेटिव कॉमेंट मेन्शन केली होती तसंच मला आज कोणाला तरी अप्रिशिएट करायचं आहे पण त्या ताईंच्या रिक्वेस्ट खातर मी त्यांचं नाव किंवा ती कॉमेंट लावत नाही आहे फक्त इतकंच सांगायचं आहे की अशा लोकांची अशा सूज्ञ लोकांची अशा सॉर्टेड लोकांची समाजामध्ये खूप गरज आहे तर झालं असं की मी सो वाव गुड्डीवरती जो व्हिडिओ बनवला तर ह्या ज्या ताई आहेत त्यांची ती फेवरेट युट्युबर आहे आणि त्यासोबतच त्यांना माझंही रिॲक्शन आणि माझंही कंटेंट जे आहे ते फार आवडतं तर त्यांनी मला कॉमेंट केली होती की मला तूही फार आवडतेस आणि मला तीही खूप आवडते पण जे तू काही मेन्शन केलंस आजच्या पॉडकास्टमध्ये ते पॉईंट्स अगदी तुझे बरोबर आहेत आणि येस त्या काही गोष्टींमध्ये सो वाव गुड्डीने इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे तर त्यामुळे त्यांनी मला कुठेही हेट दिला नाही की माझ्या बोलण्यामुळे वाव गुड्डीबद्दल असलेलं त्यांचं मत बदललं नाही तर त्यांच्याकडे जी ही विवेक बुद्धी आहे बॅलन्स साधण्याची ती ती बुद्धी सर्वांना परमेश्वर देव देत आणि स्पेशली या अंद मंद भक्तांना ज्या एकदम नीच दर्जाच्या आणि घाणेरड्या कॉमेंट्स करतात तर त्यांना थोडंसं परमेश्वर ही सद्बुद्धी देव आणि थँक्यू ताई तुमची कॉमेंट मला खूप आवडली आणि खूप मनापासून धन्यवाद तुमचे चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आणि आजचा पॉडकास्ट असणार आहे आपली न्यू बॉम्बेची सोबोग बचनाज ओल्ड एंजल हिच्या वॅलो वन वेलकम यू ऑल टू बचनाज ओल्ड एंजेल वर्ल्ड आणि मी आहे डॉक्टर फानी अँड यस इट्स न्यू डे न्यू बेगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल इयर लवली अन ब्युटिफुल पीपू आता चालू मी ट्वेंटी फोर आर्स ड्युटी वरून नाही सॉरी मी तर मजाक करत होतो आज मला सुट्टी आहे आणि मला सुट्टी असली की तुम्हाला माहितीच आहे की माझी बायको मला एक मिनिट पण बसायला देत नाही सकाळपासूनच मला बाहेर काढते तर मला आज घरची ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी आहे त्यामुळे हाय काय काय मला तर ड्युटी असते कधी हॉस्पिटल मध्ये कधी घरी हा हा हा। आणि यांचे अंद मंद भक्त ना त्यांनी तर बाबा हद्दच केली आहे म्हणजे ते आधी तर ते कपडे मेकअप हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं तिथपर्यंतच होतं आता तर म्हणजे गाडी पण कुठून घेतली कितीला घेतली त्याचं स्पेसिफिकेशन दाखवा आणि त्याचं डिटेल्स सांगा हे सगळं सांगा मग आम्ही पण तिथूनच जाऊन गाडी घेऊ आम्हाला पण घ्यायची आहे अरे तुम्हाला स्वतःचं काही डोकं वगैरे काही नावाची गोष्ट आहे की नाही आहे की स्वतः जाऊन जरा पडताळणी करायचं आपल्या फॅमिलीसाठी काय रिक्वायरमेंट आहे आपल्या फॅमिलीला काय आवडणार आहे ते बघायचं ना तिने तिच्या आवडीनुसार तिच्या फॅमिलीच्या गरजेनुसार मुळात गरज नसताना पण घेतली ती गाडी कारण तिच्याकडे खूप पैसा आहे रगड पैसा आहे तिला काही पडलेली नाही आहे ते एक्स्ट्राचं इनकम आहे ते कुठेतरी घालायचं म्हणून ती घेतलेली आहे तर तुम्ही तुमचं बघा ना की तुम्हाला काय जरूरत आहे कसली जरूरत आहे जस्ट बिकॉज तिने घेतली म्हणून तुम्ही येणार आहे ही कसली भक्ती मला तर वाटतं हे जे भक्तीणी आहेत ना ह्यांचं तर यांच्या घरच्यांना स्पेशली नवऱ्यांना डोक्याला तापच होत असेल ह्यांचं म्हणजे इतकं बेकार इन्फ्लुएन्स झालेल्या आहेत ना ह्या की ह्यांना असं वाटतं की हेच लाईफ असतं असंच असतं आपलं पण असंच असायला पाहिजे हेच मी सांगते की इतकं कम्पॅरिझन आणि इतकं म्हणजे ह्या लोकांचं असं जे तिच्याकडे आहे तसंच माझं असलं पाहिजे माझ्या नवऱ्याने पण माझ्या मागे लुट्टूपुट्टू केलं पाहिजे माझ्या नवऱ्याने माझ्या मागे फिरत राहिलं पाहिजे नंतर मला असंच फिरवलं पाहिजे आणि असेच गिफ्ट दिले पाहिजेत आणि आता तर म्हणजे गाड्या वगैरे अशा ज्या ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी खूप खर्च होतो एक पांढरा हत्ती पोसावा लागतो अशा गोष्टींसाठीही या बायका आता अठ्ठाहास करू लागल्या आहेत म्हणजे तुम्ही बघा ह्या लोकांचं काय मूर्खांचा बाजार मांडून ठेवला आहे यांनी मला वाटतं हे घरच्यांना विचारत पण नसतील काय केलं पाहिजे काय नाही बस या बचनाताईने केलं म्हणून मला पण करायचं आहे आणि काहीतर अशा आहेत की ज्या बोलतात पण की मला तर ही कधी आयुष्यात मी अशी लाईफ जगू शकत नाही मी फक्त तुझ्या थ्रू बघते की असं पण लाईफ असतं आणि इतकं सुंदर पण जगता येतं आणि इतकं छान पण कोणाचं लाईफ असू शकतं हे माझ्यासाठी खूप ड्रीमच आहे जे मी तुझ्या थ्रू जगते तुला बघून तसं फक्त फील करते मला फील घेता येतो तुझे व्हिडिओज बघून म्हणजे हे किती सॅड आहे ना खरंच मला इतकं वाईट वाटतं अशा कॉमेंट्स वाचून आणि त्याला या लोकांचा असा रिप्लाय असतो की काय नाही तुम्ही पण करू शकता तुम्ही पण थोडी मेहनत करा अरे बाई तुला माहिती आहे का ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात काय करत असेल काय नाही करत असेल ती किती मेहनत करत असेल पण नाही जगू शकत ती कारण हे जे तुझं लाईफ आहे ना हे रिअल नाहीच आहे हे एक ड्रीमी लाईफ आहे तू ड्रीमी लँडमध्ये जगतेस लाला लँडमध्ये कसं असतं ना की मेहनत करणं एक गोष्ट आहे मी नाही म्हणत नाही मेहनत करणं खूप जरूरी आहे मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंच पण त्यासोबतच नशीब ही ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या ओवरऑल लाईफमध्ये वर्क करते तुमचं नशीब बलवत्तर असलं तर कदाचित तुम्हाला बऱ्याच वेळा मेहनत तेवढी करण्याची पण गरज लागत नाही फॉर एक्झाम्पल आपल्या बोंबलताईंचंच घ्या काय केलं आहे त्यांनी आयुष्यात जाऊन बसलेत तिकडे मोठ्या युरोपच्या मम्मी बनून इनफॅक्ट आपण आत्ता जिच्याबद्दल बोलत आहोत जी व्यक्ती दुसऱ्यांना हे जे धडे देते मेहनतीचे त्या व्यक्तीने तरी आयुष्यात काय केलं आहे बचना ओल्ड एंजल तू काय केलं आहेस बाबा तुला नशिबानेच तो नवरा मिळाला त्याच्यामध्ये पण तुझी आनाकानी होती की नको मला असा नको पण ते ते असतात ना जुळलेले असतात आपल्या रेशीम गाठी तशी तुझी जुळलेली होती गाठ आणि कुठेतरी ते तुला जॅकपॉट लागणार होता तो लागला तुला तर तू तु एकतर हे कबूल कर किंवा लोकांना स्पष्ट सांग थँक यू बस एवढंच बोलून सोडून दे लोकांना मेहनत वगैरे करण्याच्या धडे तू तरी देऊ नकोस बाई आणि बाई बचना तू एकदा काय ते सांग एकदा ना तुझ्या बहिणीची आयडेंटिटी आहे ना ती एकदाच क्लिअर कर कारण तू एकदा बोलते मी फुगुणीच्या घरी चालली आहे एकदा बोलते की मी बबीच्या घरी चालली आहे एकदा बोलते मी मुर्ग्यांच्या घरी चालली आहे नक्की काय आहे एकच एक काय ते सांग म्हणजे आम्ही काहीतरी एक फिक्स असं ठेवू स्वतःच्या मनाला येईल तसं त्यां त्यांना टायटल देऊन टाकते आणि त्या गाडीचं ना आता वीट आला आम्हाला कळलं तुला गाडी चालवता येते ते आम्हाला माहिती आहे की तू न्यू बॉम्बे सोबो गर्लमधली फर्स्ट गर्ल आहे जी गाडी चालवते आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज आता स्टॉप इट कुठून पण घुमून फिरून नुसतं आपलं कसं मी गाडी चालवते कसं मी आणि तू नाही तर तो तो नवरा तो तर म्हणजे अनदर लेवल निब्बाच आहे बघा कशी आमची वचना बघा ड्रायव्हिंग सीटवर कोण बसलं आहे हो oh, फनी तू जे बोलायचंस ना ते अगदी बरोबर होतं ड्रायविंग इज अ थेरपी जे आपल्या डोक्या डोक्यात असे स्पेशली लेडीजच्या डोक्यात असे वेड्यासारखे विचार येतात ये ना ते ड्रायविंगमुळे येत नाही कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण ड्रायविंगमध्ये असतं आणि कसं लेडीजनासारखे सतत असे विचार असतात ना वेड्यासारखे की आता आपले बाबू येईल आणि मग हे ते ते ते, 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 ते। हे काय होतं म्हणजे तुला स्वतःलाच नाही माहिती की तुला डोक्यात काय विचार येतात कदाचित तुला ते विचार येतच नसतील काही विचार येत नाहीत आता काहीतरी तोंडाला आलं म्हणून बोलायचं तर ते आता मध्येच काय आठवलं नाही तर आपलं हे ते हुतू तुतू तुतू आणि ते मसाला घ्यायला गेलेले ते मसाला घ्यायचा होता एकीला पण एवढी सगळी वरात घेऊन गेली बाई ह्यांच्या फॅमिलीचं ना मला काय कळतच नाही सगळेच रिकाम टेकडे येत वाटतं मज्जानी लाईफ अशी फॅमिली पण मिळायला पाहिजे ना असं कम्पेअर करायचं मग सगळ्या गोष्टी सिमिलर असल्या पाहिजे तरच कम्पेअर होऊ शकतं नाहीतर कसं कंपेअर होणार बाबा तुम्ही तुमच्या फॅमिलीला काय मारून मुटकून असं ब बनवणार का की कुठे मसाला घ्यायला जायचं तर सगळी फॅमिली सासू नणन नवरा आई वहिनी दादा ताई सगळ्यांना घेऊन बारात घेऊन जायची की साथी हम साथ साथ है गाडी पार्क केली आणि जो शॉप आम्हाला दिसला सँडल एंटरप्राइज त्या इथे आम्ही एंटर झालो आईने मिरची बघितली आणि आई बोलली की आपण इथेच घेऊ छान दिसते आणि सगळं काही मिळेल आपल्याला एकाच रूफ खाली हे, हे मी व्हॉइस फिल्टर वापरलाय पण असाच असतो ना आवाज एकदम असा रोबोटिक मला पण येतं बोलता काय असतं ना मंडळी जेव्हा तुम्हाला ब्रँड प्रमोशन येताना जे एकदम लेजिट ब्रँड्स असतात तर त्यांचं कसं असतं तुम्हाला ते पेड प्रमोशनचा टॅग लावावा लागतो पण जेव्हा तुम्हाला लोकल लोक अप्रोच करतात ना लोकल किराण्याचं दुकान किंवा कपडे वगैरे असं म्हणजे जे ऑनलाईन शॉप्सवरचे वगैरे असतात तर तसे कपड्याचं किंवा मेकअप अँड ॲक्सेसरीज वगैरे असं जे गो गोष्टी असतात ना त्याचं तुम्हाला लावावं नाही लागत टॅग आणि ते तुम्ही असं तुम्हाला पैसे मिळतात सगळं काही मिळतं फक्त त्यांचा हेतू हाच असतो की तुमच्या थ्रू त्यांचं प्रमोशन व्हावं पण टॅग लावणं कंपल्सरी नाही आहे तर ना ते ह्यातलंच प्रमोशन होतं याच टाईपचं प्रमोशन होतं ते काही ती अशीच गेली नव्हती मेरे मन मे और मे मसाला लेणे चली गई असं नाही आहे ते प्रमोशन होतं कारण तुम्ही बघितलंत ना ओव्हरऑलच असं कोण एंट्री केल्या गेल्या पहिल्याच दुकानात जातं का जर जा नॉर्मल माणसाला काही घ्यायचं असेल आपल्या तुमच्या आमच्यासारखं कोण असेल तर तिथे गेल्यावर आपण काय विचार करू की जरा आपण थोडं फिरून येऊ बघू चार दुकानं आणि मग ठरवू की ह्याच्यात घ्यायचं की नाही पण ती एंट्री केल्या केल्याच घुसली आणि जसं त्या ओनरशी वगैरे बोलत होती आणि नंतर तिला ते कोणतरी भेटले तिचे नातेवाईक त्यांच्याकडून जशी माहिती वगैरे काढून घेत होती तर मला तर वाटतं त्या नातेवाईकांनीच तिला हे प्रमोशन आणून दिलेलं होतं आणि त्यामुळे ते तिथे होते आणि ते पण एकदम म्हणजे प्रमोशन करत असल्यासारखंच त्या दुकानाबद्दल बोलत होते तर ते म्हणतात ना असं मिलजिलके मिलवाटके खायंगे त्यातला प्रकार होतात हो बचनाताई किती तो खोटेपणा हां कारण तुम्हाला माहिती आहे की प्रमोशन सांगितलं ना की कोणी तिथे घेणार नाही म्हणजे ते एवढा काही व्ह्यूज पण मिळणार नाही तर तुम्ही तुमच्या व्ह्यूअर्सच्या सेंटिमेंट्सचा पूर्ण फायदा घेतात की बचनाताई तिकडे गेली सहजच गेली आणि तिला तिथलं आवडलं तिने आपल्यासाठी माहिती सांगितली असं तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सना पोट्रे करण्याचा प्रयत्न करताय पण किती तो खोटेपणा हो ह्याच्यावरूनच कळतं की तुम्ही किती खोट्या आहात म्हणजे व्ह्यूजसाठी ना तुम्ही कुठच्या पण थराला जाऊ शकता काही चुकीची माहिती नाही दिलीत तुम्ही जी दिलीत ते बरोबरच दिलीत काही असं त्याच्यामध्ये काही वाईट कोणाचं काही झालं नाही बट ते जरा खऱ्याने केलं असतं खऱ्या पद्धतीने केलं असतं की बाबा मला हे प्रमोशन आलं होतं तर त्याच्यासाठी मी हे दुकानाची थोडी माहिती देते तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला कसं वाटतंय मला तर चांगलं वाटतं इतकं सहज इतकं सोपं आणि इतकं रिअल तुम्ही वागूच शकला असतात जर तुम्ही खरंच रिअल आहात तर पण नाही असं म्हणजे प्रमोशनला व्ह्यूज येत नाहीत ना फक्त असं म्हणजे सांगितलं सांगून टाकलं की आज लोकं काय आज प्रमोशनचा ब्लॉग आहे जाऊ दे चला म्हणून लोकं तो व्हिडिओ बघत नाहीत त्यासाठी हे सगळं चक्क बाबा डॉलर का चक्कर डॉलर का आणि काय का? हो तुम्ही त्या जोखमतवालीच्या लग्नात क्रॅश लँडिंग का हा कारण तुम्हीच म्हणालात की आम्ही तिला सरप्राईज दिलं ती एक्सपेक्टच करत नव्हती की आम्ही येऊ तिच्या लग्नाला तुम्हाला बोलवलं होतं ना तिने एवढं केळवण वगैरे घाड घातलात तुम्हाला बोलवलं नव्हतं का तिने जर मग तिने तुम्हाला बोलवलं होतं तर मग ते सरप्राईज कसं असेल आणि ज्या व्यक्तीला आपण बोलवतो ती व्यक्ती आपण एक्सपेक्ट करतोच म्हणूनच तिला बोलावणं करतो ना तर मग तिने तुम्हाला एक्सपेक्ट केलं नव्हतं असं कसं तुम्ही म्हणू शकता कुछ तो गडबडे दया कुछ तो गडबडे आणि त्यात पण काय मोठे म्हणा डॉक्टर आहे ना ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करून आले आता परत त्यांना ना संध्याकाळी जायचं आहे क्लिनिकला म्हणून आम्ही पटापट जाऊन येत आहोत आणि ना आता -पत हो। मी त्याला आराम मिळावा ना म्हणून मी ड्राईव्ह करते तर त्यांना मी आराम देते मुळात एखादी जी व्यवस्थित चांगली बायको असेल ना ती हा विचार करेल की बाबा एवढा नवरा थकून आला आहे आणि जर मला गाडी येतेच आहे तर मग मी एकटी जाते ना नवऱ्याला कशाला एवढं फरफट करत घेऊन जाऊ तेसुद्धा जवळ पण नव्हतं तिकडं लांब होतं अलिबागला मग तिकडे एवढं घेऊन जाऊ त्याला ड्राईव्ह करत आणि ते सुद्धा वन टाईम ड्राईव्ह त्यानेच केला मग परत त्याला येताना कसला मोठा आराम दिलात तुम्ही हो पण मी जर एकटी गेली तर मग माझं शूट कोण घेणार कोण दाखवणार किती ग बैमी हुशार किती मी हुशार हे सगळे सारखेच बाबा ती बोंबल तिने त्या एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान माणसाला माझ्या नवऱ्याने हे आहे माझ्या नवऱ्याने त्या नवऱ्याला आत्ता काय करून ठेवलंय कॅमेरामन त्याच्यानंतर ती बंजिता आपली तिने पण एवढ्या मोठ्या शेडजीला सापजीला कॅमेरामन बनवून ठेवले त्याच्यानंतर आता ही हिने पण आपल्या एवढ्या डॉक्टरला सुद्धा स्पेशलिस्ट त्याला कॅमेरामन बनवून बन ठेवल्या तीन बायका फजिती ऐका ये सब किसका खेल है ये सब कौनसी मोहमाया है मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे समज रे ना समज रे हो ना आहेच माझी मंडळी हुशार आणि आमच्या बचना मॅडम एवढ्या सगळ्यांना उगाच गिफ्ट डेट सुटलेल्या असतात पण लग्नाला काय घेऊन गेल्या एक बुके म्हणूनच मला वाटतं की हे ना एकदम इम्प्रॉम टू डिसाईड झालेलं आहे यांना बोलवलं होतं की नाही नाहीतर बचना मॅडम आणि फक्त बुके घेऊन जाणार शक्यच नाही आता आपण येऊया हो मूळ मुद्द्याकडे बचना ताईंनी बाबा काल खूपच लेक्चर दिलं बाबा की काय मी आणि माझी आई असंच विचार करत होतो आणि असंच आम्हाला ना आ, काही सुचत नव्हतं काहीतरी बोलायचं म्हणून मग आहे ना आम्ही या टॉपिकवर बोलायला लागलो की कसं काय लोक नेगेटिव्हिटी पसरवतात आणि कसं काय लोक नेहमी असं आपल्या मागे लागलेली असतात पण आपण त्यांना कसं इग्नोर केलं पाहिजे त्याच्यावरून त्यांची पात्रता ठरते आपलं नाही आपण आपलं चांगलं काम करत राहायचं आपण कोणाला हर्ट करत नाही आहे ना आपण फक्त तेवढाच विचार करायचा अहो बचना ताई बस 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 खूप बोललात ओके आता माझं ऐका मी सांगते ते ऐका प्रत्येक माणसाला ना असंच वाटतं की मी कोणाला हर्ट नाही करत आहे मी खूप चांगली आहे किती गं मी हुशार किती गं मी हुशार असं सगळ्यांना वाटतं पण वाटणं आणि असणं ह्याच्यामध्ये ना खूप फरक आहे तर जे तुम्हाला वाटतं ना ते कसं चुकीचं आहे ते सांगण्यासाठी काही माणसं सा असतात ते आपल्याला सांगत असतात की बाबा जे तुला वाटतं की तू खूप ग्रेट आहेस खूप काहीतरी करते आहेस समाजकार्य हो, पण ते तसं नाही आहे ठीक आहे ते काय तू फुकटमध्ये करत नाही आहे किंवा काय कोणावरती मेहरबानी करत नाही आहे त्याच्यामध्ये तुझा हिडन एजेंडा आहे तर तेच आहे ना लोक तुम्हाला सांगत असतात की बाबा आम्हाला सगळं कळतं आहे बरं का म्हणजे तू किती असं छान छान असं आवरण घातलंस ना असं आता ते मसाल्याचंच बघ ना खोटं वागलीस ना वागलीस की नाही स्वतःच्याच पब्लिकशी खोटं वागलीस ते नाही ना म्हणजे ना, ते इझिली तुम्ही इग्नोर करून टाकता पण तो आहे ना तो परमेश्वर तो सगळं बघत असतो ठीक आहे मांजर डोळे मिटून दूध पित असला ना त्याला वाटतं आपल्याला जगात कोण बघत नाही आहे पण सगळं जग त्याला बघत असतं तसंच काहीसं तुम्हा इन्फ्लुएन्सर्सचं आहे सगळ्यांचंच नाही म्हणजे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्सचं म्हणते आणि सो बात की एक बात जर तू एवढंच लोकांना सांगत होती ना की आपल्याला जर वाटतं की आपण खरे आहोत आणि आपण जे करतोय ते बरोबर आहे तर मग एक्सप्लेनेशन देत नका बसू तु कशा पकोल लस ना? तु पन लस। मग तू कशाला ग दहा मिनटं पकवलंस सगळ्यांना तू पण तर एक्सप्लेनेशन दिलंस उगाच वेळ काढला उगाचंच काय नव्हतं कंटेंट म्हणून तो विषय घेऊन बसली आणि मग आपल्या व्हिडिओची लेंथ वाढवली त्याच्यामध्ये दोन ॲड अजून पडल्या एक मधली ॲड आणि एक एंडची ॲड नाही का बाबा प्रवचनकर्त्यांची दुनियामध्ये कमी नाही बाबा प्रवचन म्हणजे इतकं प्रवचन देतात ना पण हे मूर्ख अंदमंद भक्त त्यांचं प्रवचन ऐकतात त्यांच्यापैकी एकालाही डोक्यात हा प्रकाश पडत नाही की बाबा ही व्यक्ती आपल्याला जे सांगते आहे त्याच्याच कॉन्ट्राडिक्टरी वागते आपल्याला सांगते एक्सप्लेनेशन देत बसू नका आणि स्वतःच दहा मिनटं एक्सप्लेनेशन देत बसली आहे ओ बचनाताई काहीतरी नवीन शोधा पेत्रा ठीक आहे कंटेंट नसेल ना तर मग व्हिडिओ नका टाकू तुमचं ते सकाळी रोज अकरा वाजता व्हिडिओ येतो ना काही गरज नाही आहे त्याची एवढा लोड घेऊ नका आणि काही घुमून फिरून बसून दहा दहा मिनटाचं प्रवचन इथे देऊ नका हां ते काम आमच्यावर सोडा आम्ही आहोत ते करायला तुम्ही नका देऊ ओके आमचं काम आम्हाला करू द्या सगळ्यामध्ये पाय ठेवायला जाऊ नका नाहीतरी या डेली ब्लॉगर्सना ना, ना सवयच आहे यांचं कंटेंट काय या आहे ना आधी त्यांना विचारा शॉपिंग आहे की फूड व्लॉगिंग आहे की रेसिपी आहे की काय आहे म्हणजे ट्रोलर्सना उत्तर देणं आहे की अजून काय आहे म्हणजे सगळ्यामध्येच सगळं करायचं आहे यांना सगळ्यांचं कंटेंट हेच खाणार आणि काहीतरी फडतूस काहीतरी व्लॉग बनवून विकणार आणि गेल्याच आठवड्यात झाला हा टॉपिक परत परत काय तेच 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 ट्रोलर्सला उत्तरं देत आहेत आणि इग्नोर करा आणि हे करा आणि ते करा मग करा ना इग्नोर इग्नोर करा इग्नोर करा बोलतात आणि परत परत तेच मुद्द्यावर येऊन बोलत बसता मग कुठल्या अँगलने इग्नोर करताय तुम्ही जाऊ दे मंडळी या वचनाचं तुम्ही काय मनावर घेऊ नका हिला स्वतःलाच माहिती नसतं ही काय बोलत असते असं काय सुचलं नाही ना तर ती कुठलं पण असंच काहीतरी टॉपिकवर बोलायला सुरू करते आता स्वतःच बोलली ना की आम्ही आम्ही असंच काहीतरी काय नव्हतं म्हणून आम्ही असंच बोलत होतो तर ते असंच काहीतरी तिने आपल्याला पण पकवलं आहे तर असंच विचार करा आणि सोडून द्या चला तर मग मंडळी याच नोटवर आपलं पॉडकास्ट आज मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल तर भेटूया आपल्या उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मा